काही कमेंट्स येतात, चांगल्या वाईट येतात, ठीक आहे, लोकशाहीत त्यांना तो अधिकार दिलेला आहे, तो कायदा झालेला आहे. माझ्यावर जर त्या ठिकाणी अनेक वाईट पेस्ट टाकून जर त्यांना आरक्षण मिळणार असेल किंवा त्याचं समाधान होणार असेल तर मी पांडुरंगाकडे माझं तोंड आहे की मी पांडुरंगा शपथ सांगतो माझा पाठिंबा त्यांना आहे. पण ज्या तुम्ही त्या ठिकाणी कमेंट्स टाकताय किंवा पोस्ट टाकताय, एक तरी त्या ठिकाणी पोस्ट अशी टाका की राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या डोळ्यात काय माती पडली, काय सगळे आमदार राजीनामा द्यायला लागले, रस्त्यावर लोक मारायला लागली आणि सगळे समाज एका बाजूला रस्त्यावर उभा राहिलेला असताना राज्याचा मुख्यमंत्री मुख गिळून गप्प काय, ही भावना तुम्ही का मांडू शकत नाही? आणि मग जर तुम्हाला समाज बांधवाची जर बूज राखायची असेल आणि या सगळ्या समाजाच्या बद्दल तुम्हाला प्रेम असेल तर तुम्ही ती भूमिका घेतली तर मी त्याचं स्वागत निश्चितपणानं इथला लोकप्रतिनिधी म्हणून करेन. आम्ही विधानसभेमध्ये ह्या सगळ्या समाजाच्या बाबतीत तुम्हाला माहिती म्हणून सांगतो, संजय आप्पा सुद्धा इथं आहेत, लिंगायत समाजाबद्दल सुद्धा मी त्या ठिकाणी विधानसभेत बोललोय.